कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला, आणि तसंच जर असत तर आप्पी अमोलच्या वाढदिवसाचं आमंत्रण घेऊन आपल्या घरी आलीच नसती. काय वहिनी आली होती ना आप्पी? हिरणी आणली होती बाबांना, अर्जुनला आवडते ना तेवढी द्याल प्लीज. ती घेतल्यावर जाशील तू इथन? ठीक आहे, दे इकडं. निघ आता इथन. आणि हो, परत आमच्या घराकडे फिरकू सुद्धा नकोस. सगळं माहिती आहे मला, आप्पी आली होती, फिरणी घेऊन आली होती, तुम्ही आप्पीला हाकलून दिलं ते पण माहिती आहे मला, आणि फिरणी फेकून दिलीत ना ते पण माहिती. काय हो कदम, आणि वहिनींनी आपल्यापासून हे सगळं आजपर्यंत लपवून ठेवलं. आणि आप्प्यां मी हॉस्पिटलमध्ये विनायकरावांना बघायला आलो तेव्हा सुद्धा वाटेल तसं बोललाय तुम्ही आप्प्याला, तिने ऐकून घेतलंय. रुपाली अगं कशासाठी एवढी उठाठेव? मामंजी मला आपल्या आयुष्यात ही अपर्णा नकोय. हिच्यामुळे माझ्या प्रत्येक माणसाला झालेला त्रास मी बघितलाय. अहो वहिनी अमोलचा विचार करायचा ना मग, अमोलचा थोडा विचार करायचा. वहिनी बाकीच्यांचा सगळ्यांचं सोडा, तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आता अमोल आणि मी एकत्र राहणं किती गरजेचं आहे. ते राहिलं बाजूला, तुम्ही काय करताय? आप्पीला दोष देत सुटलंय. रुपाली हे सगळं लपून ठेवून काय मिळालं तुला? का असं वागतेस तू? कारण अपर्णा स्वार्थी आहे. तिने 7 वर्षापूर्वी भाऊजींनाच नाही तर मला आणि तुम्हाला पण फसवले. ताई अहो बास करा की आता, खरंच बास करा. अजून किती गोष्टींचं ओझं तुम्ही माझ्यावर टाकणार आहात. हेच खरंय अपर्णा. भाऊजी ते आधी काय म्हणायची, मी अमोलची मोठी आई आहे, मोठी आई, आणि हे मोठे बाबा, आणि माझ्यानंतर अमोलला फक्त तुम्हीच सांभाळू शकता. पण काय केलं हिनी, वेळ आल्यानंतर अमोलला घेऊन निघून गेली. अगं पर ती परिस्थिती वेगळी होती रुपाली. असेल ना, त्यावेळी परिस्थिती वेगळी असेल, पण 7 वर्षात भेटणं लांब, साधं फोनवर सुद्धा बोलू दिलं नाही तिने. आणि भाऊजी अमोलला भेटायला माझा जीव तुटला नसेल का हो? साधा फोटो सुद्धा तिने दाखवला नाही आपल्याला आतापर्यंत त्याचा. म्हणजे हे सगळं मी माझ्या स्वार्थापोटी केलं असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? हो तू स्वार्थी आहेस अपर्णा. तुला ना भाऊजींची काही पडली ना आमची. अगं तुला जर आमची काही पडली असती ना तर इतक्या वर्ष लांब जाऊन राहिली नसतीस. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.